दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नांदेडच्या अक्षय भालेराव या भीम सैनिकाची भीम जयंती साजरी केली म्हणून सर्वांनी मारहाण करून हत्या केली, तसेच त्याच्या कुटुंबियाला मारहाण केली। या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असून मनमाडलाही आरपीआयच्या वतीने मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला। नांदेड या ठिकाणी अवघ्या 17 किलोमीटर गोंडरी या गावात एक निष्पाप अशा तरुण कार्यकर्त्याची अक्षय भालेराव यांची त्या ठिकाणी क्रूरपणे अशी हत्या करण्यात आली आहे। कारण 14 एप्रिलचा पुढारपण करून तू 14 एप्रिल काढली तो निमित्त करून त्या ठिकाणी जातीय द्वेषातून ही हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यानंतर मध्यस्थी गेलेल्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी लाठीचार्ज त्या लोकांनी केलेला आहे। त्या वस्तीवरसुद्धा दगडफेक करून भयभीत दलित वस्तीला केलेला आहे। अशा या लोकांना जलद न्याय व्यवस्थेत लवकरात लवकर कोर्टमध्ये ते फास्ट ट्रॅकमध्ये चालून त्या लोकांना फाशी झाली पाहिजे असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो। तसेच या पुढे जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही रिपब्लिकन पक्ष हा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करेल। मुळात होतमांगे या प्रकरणात जर त्या लोकांना फाशी झाली असती हे आज ही डीज डेअरिंग केली या लोकांनी ही मुळात झालीच नसती। म्हणून आता तरी सरकारने जागेवर येऊन या लोकांना त्वरित फाशीची शिक्षा देऊन आमच्या दलित बांधवांना न्याय देण्याची व्यवस्था करावी। तसेच त्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून घरातील एक व्यक्तीला सरकारी नोकरीत समाविष्ट करावी अशी आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। तरी याचा त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष हा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अशी या ठिकाणी आम्ही। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हत्याकांडचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे। रूपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड़।